शेतातली कामं आटोपून घरी जाणाऱ्या सुखाजी शिवराम गुंजाळे या वृद्धाचा एका अज्ञात वाहनाच्या धडकेत पडेगाव जवळ मृत्यू झाला. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील पडेगाव भागात राहणाऱ्या सुखाजी शिवराम गुंजाळे यांचे पडेगाव पोलीस कॉलनी परिसरात शेत आहे. ते नित्य नियमाप्रमाणे काल आपल्या शेतात गेले. दिवसभराचे काम आटोपून रात्री 7 वाजेच्या सुमारास ते पडेगाव इथं आपल्या घरी जात असताना महामार्गावरील कादरी हॉस्पिटल समोर औरंगाबादच्या दिशेनं दौलताबादकडे जाणाऱ्या अज्ञात भरधाव चारचाकीनं त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये गुंजाळे हे गंभीर जखमी झाले. अपघातात गंभीर जखमी पाहून चालकानं पळ काढला. रस्त्यानं जाणाऱ्या नागरिकांनी जखमी गुंजाळे यांना तात्काळ घाटी दवाखाना इथं उपचारासाठी दाखल केलं, परंतु उपचारादरम्यान जखमी गुंजाळे यांचा मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस भी कह रही की अभी हम जल्द से जल्द वो गाड़ी को ढूंढ निकालेंगे. उसका नंबर भी मिल चुका है और जल्दी से उसका नंबर ट्रेस हो गया तो वो जो जिसने गाड़ी वाले ने उड़ा के गया उसको इमीडिएट उस पर कार्रवाई करो, ऐसी हमारी छावनी पुलिस स्टेशन से मांग की है.